नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती सुवर्णा अशोक गव्हाणे. आज आपण बघूया वर्ग सातवीमधील गणित विषयातील लेक्चर 26. आपल्या टॉपिकचं नाव आहे बैजिक राशी व त्यावरील क्रिया. बैजिक राशी व त्यावरील क्रिया याच्यातील पुढील सरावसंचाचा आपण अभ्यास करणार आहोत. एक चल समीकरणे, पुढील समीकरणे सोडवा. एक्स अधिक सात बरोबर चार, एक्स अधिक सात वजा सात बरोबर चार वजा सात. समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये सात वजा करून एक्स बरोबर ऋण तीन. उत्तर आलेलं आहे एक्स बरोबर ऋण तीन. चार पी बरोबर बारा. आता इथे चार पी भागिले चार बरोबर बारा भागिले चार. समीकरणाच्या दोन्ही बाजूंना चारने भागून पी बरोबर तीन, एम वजा पाच बरोबर चार, एम वजा पाच अधिक पाच बरोबर चार अधिक पाच. समीकरणाच्या दोन्हीमध्ये बाजूमध्ये पाच मिळवू म्हणून एम बरोबर नऊ. वाचावं समजून घ्या. समीकरण सोडवताना समीकरणाच्या दोन्ही बाजूंना चलपदे असल्यास एका बाजूच्या चलपदाचा लोप करतात, शक्यतो उजव्या बाजूकडील चलाचा लोप करतात. एखादे पद समीकरणातील बरोबर या चिन्हाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नेताना त्याचे चिन्ह बदलतात. उदाहरणार्थ बघा, सात ए अधिक दोन बरोबर सव्वीस अधिक तीन ए. सात ए अधिक दोन वजा तीन ए बरोबर सव्वीस. तीन ए डावीकडे नेले. चार ए अधिक दोन बरोबर सव्वीस. चार ए बरोबर सव्वीस वजा दोन. दोन उजवीकडे नेले. चार ए बरोबर चोवीस. चार ए भागिले चार बरोबर चोवीस भागिले चार. ए बरोबर सहा. दोन्ही बाजूला काय केलं, चारने भाग दिला. सराव संचा 36 बघूया. तीन एक्स वजा अकरा वाय वजा सात एक्स अधिक तेरा वाय. या वजाबाकीसाठी अचूक पर्याय निवडायचा आहे आणि आपली ती वजाबाकीची क्रिया करायची आणि मगच पर्याय निवडायचा आहे. तुम्ही मी इथं पर्याय दिलेला आहे वजा दोन कंसात सात एक्स अधिक बारा वाय. तेवीस एक्स वर्ग वायचा घन झेड गुणिले ऋण पंधरा एक्स घन वाय झेडचा वर्ग. याचे उत्तर काय येईल बघा. आपण हे याचं उत्तर करायचं आहे आणि मग सोडवायचं आहे क्रिया करून. मी उत्तर दिलेलं आहे याचा पर्याय ऋण चौतीस तीनशे पंचेचाळीस एक्सचा पाचवा घात वायचा चौथा घात आणि तीन झेडचा तिसरा घात. पुढील समीकरण सोडवा. चार एक्स अधिक एक छेद दोन बरोबर नऊ छेद दोन. चार एक्स अधिक एक छेद दोन. आता इथे काय करायचं आहे, ए दोन एक छेद दोनला आपण इकडे पाठवलेलं आहे आणि चार एक्स आता इथे नऊ वजा एक केलेला आहे कारण छेद सारखा आहे आणि खाली छेद दोन लिहिलेला आहे. नऊमधनं एक वजा केला त्याचं उत्तर आठ येतं आणि आठ उत्तर आल्यानंतर दोनने त्याला भाग द्यायचा आहे चार येतात. मग चार एक्स बरोबर चार. मग एक्सने आपण काय केलेलं आहे, एक काढलेला आहे कारण चार आणि चार याला काय केलेलं आहे, दोन्ही बाजूला चारने भाग दिलेला आहे आणि आपलं उत्तर आलं एक्स बरोबर एक. दहा बरोबर दोन वाय अधिक पाच. दहा बरोबर दोन वाय अधिक पाच म्हणून दोन वाय अधिक पाच बरोबर दहा. बाजूंची आदला बदल केली, दोन वाय बरोबर दहा वजा पाच म्हणून दोन वाय बरोबर पाच आणि वाय बरोबर पाचशे दोन. राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयांची बेरीज सत्तावीस असले आहे तर प्रत्येकाचे वय किती. सानियाचे वय एक्स वर्ष मानू म्हणून राकेशचे वय एक्स वजा पाच वर्ष होईल. दोघांच्या वयांची बेरीज एक्स अधिक एक्स वजा वजा पाच वर्ष. दिलेल्या अटीनुसार एक्स अधिक एक्स वजा पाच बरोबर सत्तावीस म्हणून दोन एक्स वजा पाच बरोबर सत्तावीस म्हणून दोन एक्स बरोबर सत्तावीस अधिक पाच. दोन एक्स बरोबर बत्तीस. एक्स बरोबर सोळा. सानियाचे वय सोळा वर्ष. राकेशचे वय पाच वर्षांनी कमी आहे म्हणून आपण सोळामधनं पाच काढले अकरा वर्ष. सानियाचं वय आलं अकरा वर्ष आणि राकेशचं वय आलं सानियाच्या वयाले सोळा वर्ष, राकेशचं वय आलं अकरा वर्ष. एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे आहेत त्यापेक्षा जांभळाची झाडे साठ झाडे अधिक लावली आहे. दोन्ही प्रकारची झाडं आहेत दोनशे, तर जांभळाची झाडं किती. मग वनराईमध्ये अशोकची एक झाडे लावली असे मानू आणि मग जांभळाची झाडे किती होईल, अधिक साठ जास्त आहे त्याच्यामुळे एक्स अधिक साठ होतील. मग दिलेल्या अटीनुसार काय, एक्स अधिक साठ बरोबर दोनशे. आता समीकरण सोडवूया. एक्स अधिक साठ बरोबर दोनशे. दोन एक्स अधिक साठ बरोबर दोनशे. दोन एक्स बरोबर दोनशे वजा साठ म्हणून दोन एक्स बरोबर एकशे चाळीस आणि एक्स बरोबर चाळीस. जर अशोकाची झाडी आपण सत्तर लावले तर जांभळाची झाडे साठने अधिक लावलेली आहे म्हणून सत्तर अधिक साठ म्हणजे एकशे तीस. मग जांभळाची झाडं किती लावले, एकशे तीस झाडे लावले. विराटने केलेला धावा रोहितच्या धावाच्या दुप्पट होत्या. दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा दोनने कमी होत्या तर दोघांच्या धावा किती होत्या. मग रोहितने एक धावा काढला असे मानू, विराटने त्याच्या दुप्पट काढल्या म्हणजे दोन एक्स धावा काढल्या. दिलेल्या अटीनुसार दोन अधिक दोन एक्स अधिक दोन एक्स बरोबर
दोनशे वजा दोन मग द्विशतक म्हणजे किती दोनशे म्हणून आपण इथे दोनशे घेतलेले आहे म्हणून तीन एक्स बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव आणि एक्स बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव छेद तीन मग एक्स बरोबर किती आले सहासष्ट जर रोहितने सहासष्ट धावा काढल्या तर विराटने त्याच्यापेक्षा दुप्पट काढल्या म्हणजे किती काढल्या एकशे बत्तीस धावा काढल्या रोहितने सहासष्ट धावा आणि विराटने एकशे बत्तीस धावा काढल्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.